पुण्यातील कस्तुरी चौकात गँगवॉर मधून फायरिंगची घटना घडली आहे. अजय शिंदे नावाच्या गुंडावर प्रतिस्पर्धी नवनाथ लोंडा गँग कडून गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात अजय शिंदेच्या गाडीतील महिला जखमी झाली. या प्रकरणी मार्शलनी पाठलाग करून लोंडा गँगच्या संशयित आरोपीला ताब्यात घेतलंय. हे दोन्ही गँगस्टर पोलिसांची मुलं आहेत. अजय शिंदे आणि लोंडा या दोघांचे वडील पोलीस खात्यात कॉन्स्टेबल होते. पोलीस लाईनमध्ये राहत असताना दोघांच्या गुन्हेगारी कृत्यांना सुरुवात झाली. या दोन गँगमधील वैमनस्यातून गेल्या वर्षी कुणाल पोळ याची स्वारगेट भागात हत्या झाली होती. या हत्येचा बदला घेण्यासाठी आजचा हल्ला करण्यात आला, मात्र त्यातून गुंड अजय शिंदे बचावला. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण म्हेत्रे यांच्याकडून. अरुण, पुण्यामध्ये पुन्हा गँगवॉर उफाळत आहे आणि त्यातही विशेष म्हणजे दोन्ही गुंड जे आहेत ती पोलिसांची मुलं आहेत, काय म्हणावं याला? त्यामध्ये हे खरं तर जसं आपण आता उल्लेख केला की पुन्हा गँगवॉर हा उफाळत आहे. पुण्यातलं गँगवॉर हे कधी थांबलं होतं असं वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की कुठली ना कुठल्या गँगमध्ये कुठल्या ना कुठल्या निमित्ताने कधी ना कधी कुठे ना कुठे अशा पद्धतीच्या घटना घडत आलेल्या आहेत. घडत असताना आपल्याला लक्षात येतं, आज जी घटना घडली ती पुण्यामध्ये एका भर रस्त्यामध्ये ही फायरिंग झाली. दोन गँगमधली वॉर हे असलं तरी त्याच्यामध्ये यातला अजय शिंदे जो आहे तो बचावला आणि त्याची जी मैत्रीण होती, जी महिला त्याच्यासोबत होती, तिला मात्र गोळी लागली. इतका गजबजलेला रंगपंचमी साजरी होत असताना शहरामध्ये अशा पद्धतीनं रक्तरंजित रंगपंचमी साजरी व्हावी हे निश्चितच वाढत्या गुन्हेगारीचं आणि वाढत्या असुरक्षिततेचं लक्षण म्हणावं लागेल. धन्यवाद अरुण आपण दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल. दरम्यान या सगळ्या घटनेनंतर पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात. एक गोळी मेघना नावाची त्याची जी मैत्रीण आहे तिच्या पोटामध्ये लागलेली आहे. ती सध्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि त्यावर उपचार चालू आहे. घटनेमध्ये जे आरोपी आहेत त्यापैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, बाकीच्या आरोपींना अटक करण्याची कारवाई चालू आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.